साहेब आमच्या दोघांना पण माहित होतं की आमचे लग्न झालेत, पण तरी देखील आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो साहेब. मग अनिता गायब झाल्यावर तुला तुझ्या प्रेमाची आठवण नाही करे झाली? चौकशी नाही केलीस का कुठे गेली का गेली? मी फोन केला होता साहेब, पण तिचा फोन लागत नव्हता. साहेब तिच्या नवऱ्यानंच काहीतरी केलं असणार. करत होती तर नेहमी रागराग करायचा साहेब, आणि तर मला नेहमी त्याच्याबद्दल सांगायची. साहेब एकदा तर तो आमच्या फॅक्टरीमध्ये आला होता साहेब. साहेब त्याला अटक करत होत. साहेब त्याने माझ्या अनिताला मारलं साहेब. अनिताला तिच्या नवऱ्याने नाही, अनिताला तू मारलंस. तू आता फक्त मला एवढं सांग की तू तिला कुठे मारलंस आणि कसं मारलंस. मी तुम्हाला सांगितलं साहेब मी नाही मारलं साहेब. साहेब मला सोडून द्यावं, तुमच्या पाया पडतो साहेब. मी साहेब मला मार नका साहेब. साहेब सोडून द्या, मी नाही मारलं त्याला. ठीक आहे, तुला खरं नाहीच सांगायचं ना. विजय आता त्याच्या पद्धतीने चौकशी करतो. विजय साहेब आता मी चंद्रसेननं विश्वासची तासनात चौकशी केली. वेगवेगळ्या आयड्या वापरून त्याच्याकडून काही माहिती मिळते का यासाठी प्रयत्न केला, पण विश्वासनं खुनाबद्दल काहीही सांगितलं नाही. खून कोणी केला आणि का केला हे सिद्ध करण्यासाठी कसलाही पुरावा किंवा माहिती मिळत नव्हते. चंद्रसेनच्या डोक्यामध्ये ही केस दिवस रात्र फिरायला लागली. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आणि न्यूज चॅनलमधून या प्रकरणाविषयी सतत बातम्या येऊ लागल्या. वरिष्ठांचंही दडपण वाढायला लागलं होतं. साळुंके, ही केस खूपच अवघड बनत चालली आहे. गुन्हेगार समोरच आहे पण पुरावा सापडत नाहीये. विश्वासनेच अनिताचा खून केला असणार. बरं, त्याचे मोबाईल डिटेल्स स्टडी झाले? हो, आणि त्यांनी नवऱ्याचं घर सोडलं. त्याने तर अनिता आणि विश्वास ह्या दोघांच्याही मोबाईल लोकेशन एकाच ठिकाणी आढळले. म्हणजे दोघे जण मिळून आधी नाशिकला, नंतर शिर्डीला आणि एक दोन ठिकाणी फिरले. नंतर दोघांचेही मोबाईल लोकेशन एकत्र मुंबईत सापडले. म्हणजे अनिता आणि विश्वास हे दोघेही मुंबईत परत आले. पुढे नंतर अनिताचं मोबाईल लोकेशन हे कोल्हापूरमध्ये आढळलं, पण विश्वासचं मोबाईल लोकेशन मात्र मुंबईतच सापडलं. म्हणजे अनिता कोल्हापुरात एकटी गेली किंवा दुसऱ्या कोणाबरोबर, पण विश्वास मात्र मुंबईतच होता. आणि त्यानंतर कोल्हापुरातच अनिताचा मोबाईल बंद झाला, तो कायमचा. मग त्यानंतर अनिताची डेड बॉडी म्हापसेजवळ सापडली. बरं, त्या दरम्यानच्या काळात विश्वासचं मोबाईल लोकेशन कधी म्हापसेजवळ सापडलं? नाही. आणि अनिताच्या नवऱ्याचं, मुलीचं किंवा बापाचं? नाही, त्या तिघांचेही मोबाईल लोकेशन एकदाही म्हापसेजवळ नाही सापडलं. जर या दरम्यानच्या काळात त्या चौघांपैकी कोणीही म्हापसेजवळ गेलं नाहीये, मग अनिताची डेड बॉडी म्हापसेजवळ कोणी आणून सोडली? तिला कोणी मारलं? विश्वासने असं काय केलं जे आपल्या नजरेतून सुटते? अनिता तिचं घर सोडून तुझ्याकडे राहायला आली होती, हे खरं आहे का? कायमची नव्हती आली साहेब, फक्त काही दिवसांसाठीच आली होती. ती तुझ्याकडे राहायला आली होती तर मग तिचे काही कपडे सामान काहीतरी खूण मिळाली पाहिजे ना? काहीच मिळाली नाही. तू तिचे सगळे पुरावे नष्ट केलेस? नाही साहेब, मी असं काही केलं नाही साहेब. बरं, मग ती तुझ्याकडे आलेली ती थोड्याच दिवसांसाठी का आलेली? तिच्या नवऱ्याचं तिचं भांडण झालं होतं साहेब. मामला जरा थंड झाला की ती परत जाणार होती, आणि तिने तसं केलंय. माझा तर विश्वासच बसत नव्हता. दीपक माझ्याशी लग्न करायचं म्हणत होता, लगेच होकार दिला मी. हे दोघं आपल्याला इथून कसं बाहेर काढतील? काही काळजी करू, सगळं ठीक होईल. भारती, आपण पण काहीतरी करायला पाहिजे ना, काहीतरी विचार करायला पाहिजे. इथून पळून जाण्यासाठी काय करायचं ना ते सुचत नाहीये मला. समजा आपण पळून जायचं ठरवलं तर? ना, काय म्हणते? आंटी, जितना बोला उतना काम कर लो. गए भवान्यांनो, हा आंटीच्या आठवण पडून जाणार? काय समजता स्वतःला? तू काय समजते का? किती जणी प्रयत्न करा इथून पळून जाण्याचा, एक पण जित्ती राहिली नाही. बोलला तुला असला विचार जरी डोक्यात आला ना तर कापून टाकी नोगीला. कळलं का? हे सुकळीच्या नू
जसे शाणे होऊन राहिले का तुम्ही? हिच्या हित गाडून टाकीन दोघांनी सांगून ठेवते. नाही नाही आंटी, अहो त्या दोघींना पळून देऊन आम्ही करणार काय, तुम्हीच सांगा. आणि इथं कसं आहे, आम्ही थोडे पैसे देऊन त्यांना भेटू शकतो. त्यांना पळून घेऊन गेलो तर त्यांचा राहण्या खाण्याचा खर्च परवडेल का आम्हाला? पण त्या पोरी तर प्रेमाच्या लग्नाच्या गोष्टी करून राहिल्यात. तुम्ही आय लव्ह यू म्हणालात त्यांना. ते अहो आंटी कसं आहे, आता आम्हाला कुठं बाहेर पोरी पटवायला वेळ नाही ना. मग कधी कोणाला आय लव्ह यू म्हणायचा चान्सच नाही आला ना, म्हणून आम्ही त्यांना आय लव्ह यू म्हणालो. तुम्ही कुठे टेन्शन घेताय? हा बोलायला कुठे टॅक्स पडतो का? तुम्ही पैसे कमवा ना. जास्त शाणपणा करायचा नाही. हा सांगून ठेवते, बसा. पिंकी जा दोघीस तयार. पण आंटी जा. आंटीला कसं कळलं की मी आणि संजय तुम्हाला इथून पळून नेणार होते? अरे काय माहित त्यांना कसं कळलं ते. बरं आता आपण काय करायचं, आमची सुटका कशी होईल आता? सच्च मी आणि पुष हे बघ, ही चिठ्ठी आहे ती आधी लपव. अगं पण काय, आधी लपू सांगते ना. काय पण याच्यामध्ये, ही चिठ्ठी आहे ना ही क्राईम ब्रांच मध्ये जाऊन दे. पोलिसांनी रेड टाकली ना की आमची सुटका होईल. तुम्ही खरं बोलताय का? हे पत्र त्यांनीच लिहिलंय? हो मॅडम. तुम्ही तिथे का गेला होतात? तुमची चौकशी आल्यावर करते. जाधव यांचे डिटेल्स घ्या आणि यांना इकडेच बसवून ठेवा. मॅडम आम्हाला खरंच त्यांच्याशी लग्न करायचं. मग मी काय अक्षत टाकू का मंगलाष्ट का म्हणू? दोन काळ करायला अड्ड्यावर जाता आणि लग्नाच्या गोष्टी करता. आज सगळं व्यवस्थित झालं ना तर 5 वर्षानंतर का होईना पण आपली सुटका होईल. आंटी पूजावर भारती ना बॅग पॅक करे काही जा रे. वो लगता है सीधी उंगली से घी नहीं निकलेगा, उंगली टेढ़ी करनी ही पड़ेगी. चल. हाँ सर, बातमी खरी आहे की खोटी आहे तिथे गेल्यावरच कळेल. तोपर्यंत इथेच बसवून ठेवलंय दोघांना. बातमी खोटी असेल ना तर चांगलं फोडूनच काढते. ओके थँक्यू. सुटका होईल, सुटका पाहिजे तुमच्या दोघींना. दोघींना कळत नाही काय प्लॅन आहे तुमच्या दोघांचा. अरे पोलीस चला. मंत्रीची पुलिस आई है, कुछ भी कीजिए, मैंने को बता दिया आप कुछ. अरे मैंने कुछ नहीं कहा. अरे मैं नहीं आऊंगी, मैंने कुछ नहीं कहा. मैंने सुचेता त्या सगळ्यांचे डिटेल्स या फाईल मध्ये घ्या. माझं बाळ कुठे? बाळाचे कपडे खराब झाले होते. आमच्या एका कॉन्स्टेबलनी तिच्या बाळासाठी आणलेले कपडे आणि खेळणी तुझ्या बाळाला दिले. ती आत्ताचे कपडे चेंज करते. जा आज जाऊन बाळाला बघून ये. थँक्यू मॅडम. सगळीकडच्या सीसीटीव्हीचा रिपोर्ट आले पण राजू कुठेच दिसला नाही. मानकुर पोलीस स्टेशन वरून बोलतोय. सुरेश कोळीचा मुलगा हरवलाय ना, त्याबद्दल. सुरेश कोळीचा मुलगा हरवलाय? बापरे. राजू हरवल्याचं यांना कळवलं होतं की नाही? सांगितलं होतं सर. राजू हरवल्याचं तिला आत्ताच कळलंय असं दाखवते ती. खबरी नेटवर्क विषयी काही इन्फॉर्मेशन? नाही सर. बेकाऱ्यांची टोळी, सीसीटीव्ही फुटेज, राजू विषयी काही माहिती मिळाली? नाही सर. जितका उशीर होईल तितकं राजूला शोधणं अवघड जाणार आहे आपल्याकरता.